आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली. ते बोलले की यात काँग्रेसला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीमधल्या 60% जागा भाजपकडे आल्या आहेत. महाराष्ट्रात मोदीजींनाच पसंती आहे आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीतही घवघवीत यश भाजपला मिळेल असा विश्वास बावनकुळेंनी दाखवला. मी जे सरपंच आणि ग्रामपंचायत निवडून आल्यात त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. पण आज मला या गोष्टीचा आनंद आहे की भारतीय जनता पक्ष हा 1000 ग्रामपंचायती जिंकताय, 1000+ आणि महायुती 1700+ येत आहे. दुसरं महत्वाचं, या ज्या ग्रामपंचायती आपण जिंकतोय यापैकी जवळपास 60% ग्रामपंचायती या महाविकास आघाडीकडे होत्या, त्या आता भाजपाकडे आणि महायुतीकडे वळलेल्या आहेत. तिसरं महत्वाचं, काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे. नाना पटोलेचा भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेसला मोठा फटका आहे आणि महाविकास आघाडी ही आपल्याला दिसेल की ज्या जवळपास 1800 ग्रामपंचायती महाविकासकडे आघाडीकडे होत्या, महाविकास आघाडीकडे 2369 पैकी त्या संपूर्ण ग्रामपंचायती आता महायुतीकडे गेल्या आहेत. महाराष्ट्रातले एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजित पवारजी यांच्या सरकारचा 1 वर्षाचा 1.25 वर्षाचा जो परफॉर्मन्स आहे, एकीकडे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गरीब कल्याणाच्या योजना आहेत. परवा माननीय मोदीजींनी पुन्हा 5 वर्षाकरता मोफत अन्न दिलाय, मोफत अन्न गरीब कल्याणाचं, त्यामुळं याचाही मोठा परिणाम होत असतो. सरकारचं, केंद्र सरकारचं काम थेट ग्रामपंचायतला पोहोचत आहे. 15 वित्त आयोगाचा पैसा थेट आता ग्रामपंचायतला मोदीजींनी दिलाय, थेट दिलाय मोदीजींनी 15व्या वित्त आयोगाचा. त्यामुळं ग्रामपंचायतीमध्ये आज विकास कशापुढे सुरू आहे. थेट आमचे देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, गिरीश महाजनजी असतील, यांनी मोठ्या प्रमाणावर 25-15 माध्यमातून ग्रामविकासाचा पैसा दिलाय आणि त्यामुळं मला वाटतं हे मोठं यश मिळालं आहे. खरं तर माझ्या अपेक्षेपेक्षा मोठं यश आम्हाला मिळालं आहे. भाजपा 1000+ होते आहे याचा आनंद मला आहे. जनतेने विश्वास ठेवलाय भाजपवर असं म्हणायला गेलं निवडणुकीत. भाजपावर जनतेचा नेहमीच विश्वास आहे. विरोधी पक्ष हे कन्फ्युजनचं राजकारण करत असतं पण आम्ही जनतेला कन्व्हिन्स करून मतं घेत असतो. आमचे नेते जे काम करतात त्या नेत्याच्या कामाच्या आधारावर. आता बघा, भारतीय जनता पार्टीच्या टीमने महाराष्ट्र सरकारसोबत बसून 25 लाख युवकांच्या सेल्फी काढल्या, सेल्फी विथ माटी. खरं तर मोठ्या प्रमाणावर आमचं यश आम्हाला मिळत आहे आणि त्यामुळं अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून, योजनांच्या माध्यमातून आम्ही जनतेमध्ये आहो. सत्ता आणि सरकार, सत्ता आणि संघटन, भारतीय जनता पार्टी सरकार आणि संघटन हे दोन्ही चाकं योग्य पद्धतीने चालवत असल्यामुळं शेवटचा आमचा जो बूथवरचा कार्यकर्ता आहे तो योग्य पद्धतीने लढल्यामुळं आम्हाला यश मिळालं. महायुतीच्या 45+ जागा महाराष्ट्रामध्ये आम्ही जिंकू, विधानसभेच्या 225 जागा महाराष्ट्रात आम्ही जिंकू. एकही जागा मी सांगितल्याचा कमी होणार नाही, कारण महाराष्ट्राची जनता आता मोदीजींच्या सोबत आहे. मी 42,000 लोकांशी संवाद केला, 16 लोक सोडले तर बाकी लोकांनी मोदीजींनाच त्या ठिकाणी पसंती दर्शवली. इन कॅमेरा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यामुळं मोदीजींनाच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पसंती आहे आणि त्यामुळं आम्ही लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा प्रचंड ताकदीने 2/3 महाराष्ट्रात 2/3 पेक्षा जास्त जागा लोकसभा आणि विधानसभा जिंकेल.